सुज्ञ पुणेकरांचं प्रबोधन करणं हे काम भल्याभल्यानं जमलं नाही, पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तपदी आलेले के व्यंकटेशम यांनी हेल्मेट सक्ती केली खरी, पण याच पुणेकरांना आता ते वाहतूक नियमांचं पालन करणाऱ्यांना डिस्काउंट कुपन देणार आहेत. आभार योजनेच्या माध्यमातून नियम पाळणाऱ्यांना आता यापुढे 10% विविध खाद्यपदार्थांपासून ते घरगुती उपयोगाच्या वस्तूंमध्ये 10% सूट मिळणार आहे. शहरात वाहतूक वाढल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं काम खूप जिकिरीचं झालं आहे. त्यातच वाहतुकीचे नियम पायदळी तोडवणारेच वेगळे आहेत. अशांचे प्रबोधन करण्याचं काम पुणे शहर वाहतूक पोलीस विविध उपक्रमातून करत आहेत. आता जे वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळतील त्यांना प्रोत्साहन म्हणून आभार योजनेच्या माध्यमातून विविध हॉटेल्स दुकाने या ठिकाणी जाऊन 10% सूट मिळवता येणार आहे. याकरता पुणे शहर पोलिसांनी एका ऍपची निर्मिती केली असून त्याच्या माध्यमातून हे कुपन सांकेतिक कोड नंबरच्या माध्यमातून मिळणार आहे. ही जी पुणे शहर वाहतूक पोलिसांतर्फे आभार योजना आज आम्ही इथे लॉन्च करत आहोत. ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त एन्फोर्समेंट आणि अंमलबजावणी आणि जी लोक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाही त्यांनाच फक्त टार्गेट न करता जी लोक नियमाप्रमाणे चालतात आणि अशा लोकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुण्यासारख्या शहरामध्ये सहभाग आहे, तर अशा लोकांना कुठेतरी आपण एका प्रकारचा इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, एका प्रकारचं बक्षीस द्यायला पाहिजे ह्या कल्पनेतून आम्ही ही योजना सुरू केली आहे. ह्या योजनेमध्ये ज्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं ई चलन किंवा चलन पेंडिंग नसेल अशा व्यक्तीला आम्ही आमच्या ॲपमार्फत लगेच एक SMS देणार आहोत आणि त्या SMS-मध्ये एक कूपन कोड असेल आणि त्या कूपन कोडचा इथे 100 जास्त अशा आस्थापना आहेत की त्या आस्थापना त्या व्यक्तींना तो कूपन कोड वापरून मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट द्यायलासुद्धा तयार आहे.